हर वर्ष वैशाख पूर्णिमा को, जिसे बुद्ध पूर्णिमा भी कहते हैं, भगवान बुद्ध की जयंती मनाई जाती है और उनके उपदेशों को स्मरण किया जाता है। आज नागपुर की दीक्षा भूमि पर इस पर्व को ध्यान में रखते हुए विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया था। सवेरे से ही कई लोग दीक्षा भूमि पर दर्शन के लिए आते हुए देखे। भगवान बुद्ध की दया, करुणा और परोपकार की शिक्षा जन जन तक पहुंचाने के लिए पूरी दुनिया में जाना जाता है। हर वर्ष वैशाख पूर्णिमा को, जिसे बुद्ध पूर्णिमा भी कहते हैं, भगवान बुद्ध की जयंती मनाई जाती है और उनके उपदेशों को स्मरण किया जाता है। यह दिन बौद्ध धर्म के लोगों के लिए बहुत खास होता है। पूरे पूर्वी और दक्षिणी एशिया में धूमधाम से बुद्ध पूर्णिमा मनाई जाती है। आज दीक्षा भूमि पर यह पर्व मनाया गया। इस वक्त देश को शांति का संदेश यहाँ से दिया गया। संपूर्ण जगह वैशाखी पौर्णिमेला फार महत्व आहे, कारण तथागताचा जन्म, तथागताचं ध्यान, महापरिनिर्वाण आणि तथागताला जे बुद्धत्व प्राप्त झालं तो दिन म्हणजे आजची वैशाख पौर्णिमा आहे। या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण जगातील संपूर्ण बुद्धिस्ट लोकांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। आज जगामध्ये ज्या प्रकारे युद्धाचं सावट आहे, त्यामुळे संपूर्ण जग राख होण्याची भीती निघत आहे, कारण जे द्वितीय महायुद्धानंतर ज्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, त्याप्रमाणे हमास आणि इतर अमेरिका वगैरे जे राष्ट्र एकत्र लढत आहेत, इराणच्या राष्ट्रपतीचं जे देहांत झालेलं आहे त्यामध्येही अमेरिकेचा हात आहे असं म्हटलं जातं, तर अशा या परिस्थितीमध्ये आज बुद्धाचा संदेश हा जगाला फार आवश्यक आहे। शांती विना विकास नाही, कारण बुद्धाचा शांतीचा मार्ग हाच खरा विकासाचा मार्ग आहे। आणि आपल्याला म्हटलेलंच आहे, भवतु सबमंगलम, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण हो, हाच बुद्धाचा संदेश आहे। समता, बंधुत्व, न्याय आधारित हा बुद्ध धर्म जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे। ईश्वरा आत्म्याला नाकारणारा हा बुद्ध आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा हा बुद्ध धम्म आहे आणि याचं आचरण आपल्याला करायचं आहे। म्हणून आजच्या या दिवसाला आम्ही हे म्हणेल की सर्वांनी एकमेकावरती प्रेम करा, माणसांनी माणसासारखं वागावं, हीच बुद्धाची खरी शिकवण आहे, माणसाला माणसासारखं वागावं, जातीभेद टाळावा। इस वक्त दुनिया में चल रहे युद्धजन्य परिस्थिति पर बुद्ध अनुयायियों ने चिंता व्यक्त करते हुए दुनिया ने शांति का मार्ग स्वीकारने का आग्रह किया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश शुंकलवा की रिपोर्ट।